पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना आज पुन्हा इचलकरंजीतील मैलायुक्त सांडपाणी ओढ्यावाटे थेट नदीत मिसळत असल्याचं स्पष्ट झालंय. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा एसटीपी प्लांट बंदच असल्याचं दिसून आलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एसटीपी प्रकल्प आणि हे सांडपाणी मिसळत असलेल्या ओढ्यातील दोन ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कचरा डेपोजवळ आहे, पण हे एसटीपी प्रकल्प चालू असतात का किंवा पूर्ण क्षमतेनं सुरू असतात का याबद्दल शंका असते. प्रक्रिया न करताच इचलकरंजीतील सांडपाणी ओढ्यावाटे नदीत मिसळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर, विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी आज टाकवडे वेस इथल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी संपवेल बंद असल्याचं स्पष्ट झालं. तर कचरा डेपोजवळ मैलायुक्त आणि रसायनयुक्त सांडपाणी गटारीतून थेट ओढ्यात जात होतं. हेच सांडपाणी पुढं पंचगंगा नदीत मिसळतं. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी, जल अभियंता, स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधला आणि सक्त सूचना केल्या. त्यानंतर ओढ्यातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. आजवर अशा प्रकारचे नमुने घेण्याचे प्रकार किमान 50 वेळा तरी झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मारल्यासारखं करतात आणि महापालिकेचे अधिकारी रडल्यासारखं करतात. कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीच होत नाही आणि पंचगंगेचं प्रदूषण काही थांबत नाही.